नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. टॉप 9 न्यूज पाहणार आहोतच, पण आताची महत्त्वाची बातमी. शरद पवार गटाचं नवं चिन्ह आता तुतारी असणार आहे. निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला नवं चिन्ह देण्यात आलंय, ते म्हणजे तुतारी. शरद पवार गटाने मागितलेल्या तिन्ही चिन्हांपैकी त्यांना एकही चिन्ह मिळालं नाहीये. कप बशी, वटवृक्ष आणि शिट्टी या तीन चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता, मात्र हे तीनही चिन्ह त्यांना मिळाले नाहीयेत. आणि आता त्यांना तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं आहे, त्यामुळे शरद पवार गटाचं आता नवं चिन्ह हे तुतारी असणार आहे. निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला हे नवं चिन्ह देण्यात आलेलं आहे, तसं पत्र पाठवण्यात आलेलं आहे. शरद पवार गटाने जे तीन चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाला देण्यात दिले होते, ते मात्र त्यापैकी एकही चिन्ह मिळालेलं नाहीये. एक तुतारी द्या मजा आणून फुंकीन मी जी स्वप्राणाने भेदून टाकीन सगळी गगने. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं हे अधिकृत ट्विट आहे. दीर्घजीच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी. इतिहासात शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कांठाळ्या बसवल्या होत्या, तीच तुतारी आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटासाठी गौरवास्पद बाब आहे. दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरता सज्ज आहे. अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत. अक्षय, तीन जे पर्याय देण्यात आले होते शरद पवार गटाकडून, त्यापैकी एकही चिन्ह मिळालं नाही, आता तुतारी हे चिन्ह मिळालंय, काय सरसर अपडेट? खरं तर निवडणूक आयोगाने आता शरद पवार गटाला नवीन चिन्ह दिलेलं आहे तुतारी. खरं तर निवडणूक आयोगाने लवकरात लवकर निवडणूक चिन्ह देण्यात यावं याकरता राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे तो सुप्रीम कोर्टात गेलेला होता, आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाकडनं निवडणूक आयोगाला एका आठवड्यात त्यांना निवडणूक चिन्ह देण्याच्या संदर्भात निर्देश करण्यात आलेले होते, आणि त्यानंतर एका आठवड्याच्या आतमध्येच तुतारी हे नवीन चिन्ह जे आहे ते आता शरद पवार गटाला जे आहे ते मिळालेलं आहे. खरं तर तुतारी आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा एक वेगळं समीकरण आहे, आणि त्याच्यावरतूनच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरतून आपल्या निवडणूक चिन्हाचा प्रचार करताना त्या संदर्भातलं जे ट्विट आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामधील जे ट्विट आहे ते ट्विट जे आहे ते करण्यात आलेलं असल्याचं पाहायला मिळतंय. आणि आता यापुढे राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका काय असणार आहे? खरं तर तुतारी हे तुतारी सोबतच एक व्यक्ती तुतारी घेऊन ती तुतारी फुंकतोय अशा पद्धतीचं हे निवडणूक चिन्ह आहे, त्यामुळे येत्या काळामध्ये आहे ते जना मनामध्ये पोहोचवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांना कसं संपूर्ण पुढे मार्ग असणार आहे या सगळ्या संदर्भात पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, कारण की लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावरती आहेत, आणि आता पक्षाला मिळालेलं हे नवे चिन्ह जे आहे ते तळागाळापर्यंत आणि लोकांच्या मनामनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं करण्यात येणार, त्यामुळे कोणत्या अडीअडचणींना या पक्षाला सामोरं जावं लागणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. शरद पवार गटाचं आता नवं चिन्ह तुतारी असणार आहे. चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटाकडून अधिकृत ट्विटही करण्यात आलेलं आहे, आणि या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला हे चिन्ह दिले. निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी चिन्ह बहाल करण्यात आलंय. याआधी शरद पवार गटाकडून दिलेलं एकही चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं नाही. याआधी कपबशी, वटवृक्ष आणि शिट्टी हे तीन पर्याय शरद पवार गटाने सुचवले होते. मात्र निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला देण्यात आलेलं आहे. वटवृक्ष या चिन्हासाठी शरद पवार गट आग्रही होता, मात्र जे पर्याय शरद पवार गटाकडून देण्यात आले होते त्यापैकी कोणतंही चिन्ह शरद पवार गटाला मिळालं नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटाचं चिन्ह असणार आहे तुतारी.